सचिन वाजे सचिन वाजे. आता सचिन वाजेने त्या तुमच्या अर्णब अर्णब गोस्वामीला आत्मही टाकलं होतं म्हणून तुमचा राग आहे का त्याच्यावर? ज्या वेळेस इतके पुरावे विरोधी पक्ष नेता देतो आहे, इतके पुरावे थेट, असं नाही आहे अधांतरी अभावेत नाही बोलत, सीडीआर देतो आहे, सगळ्या गोष्टी देतो आहे, जबाब देतो आहे, या ठिकाणी एकूण एक कागद आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला राजकीय वळण देताय. माननीय गृहमंत्री महोदय, गृहमंत्र्यांनी तरी राजकीय वळण देऊ नये. अरे कोणतं सचिन वाजे काळा का गोरा पाहिला नाही आम्ही, आणि त्यांनी कोणाला पकडलं, कोणाला मारलं, किती ठोकले नाही माहिती आम्हाला, आम्हाला घेणं देणं नाही आहे. अध्यक्ष मध्ये मला एक इथे एक निवेदन करायचं आहे की आपल्याला माहित आहे की 25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती त्याच्या बाबतीत काही सन्मान्य सदस्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले होते. त्याच्या बाबतीत मला इथे एवढंच सांगायचं आहे की जे मनसुख हिरेन जे होते ज्याच्या ताब्यामध्ये ही गाडी होती, हे गाडीचे मालक नव्हते, गाडीचे मालक होते सॅम पीटर न्यूटन. पण ही गाडी त्या सॅम न्यूटन त्याची सॅम न्यूटननी आपली गॅरेजमध्ये यांची टाकली होती त्याच्या इंटिरियर करायसाठी. इंटिरियरचे पैसे दिले नसल्यामुळे ही गाडी यांच्या ताब्यात होती, यांच्या मालकीची नव्हती. या मनसुख हिरेनच्या ताब्यामध्ये जी गाडी होती आणि त्या मनसुख हिरेनच्या बाबतीत जी आम्ही आता प्राथमिक माहिती घेतलेली आहे, मनसुख हिरेन यांची बॉडी जी आहे ती मुंब्रा रीती बंदर येथे सापडलेली आहे. त्याच्या बाबतीत ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना जरा, शेवटचा काय प्रश्न आहे, माहिती घ्या ना जरा. याच्या बाबतीत त्याच्या अंगावर कोणती इंजुरी मार्क नाही आहे, त्याचं व्यवस्थित आता पोस्टमॉर्टम होईल आणि पोस्टमॉर्टम होईल आणि व्यवस्थित तिथले ठाणे पोलीस त्याची चौकशी करतायत अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी आली आहे, ती प्राथमिक माहिती इथे दिली. त्यांचं जे मनसुख हिरेन यांचं जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलंय की गाडी माझ्याकरता मी विकत घेतली आहे. तुम्ही स्टेटमेंट वाचा, माझा जो आहे स्टेटमेंट त्याची कॉपी आपल्याला देतो. त्यांनी सांगितलं की माझ्या घरगुती वापराकरता मी घेतलेली गाडी आहे आणि त्यानंतर ती गाडी घेऊन त्यांनी सांगितलं याचं स्टेरिंग जाम झालं आणि त्यानंतर ते जाऊन त्या ठिकाणी भेटले आहेत आपल्या क्रॉफर्ड मार्केटला. आणि क्रॉफर्ड मार्केटला नेमके कोणाला भेटले हा एक प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की जे आयो आहे सचिन वाजे जे सगळ्यात पहिले त्या ठिकाणी पोहोचले त्यांचं आणि यांचं आधीचे टेलिफोन कन्व्हर्सेशन्स आहेत, मग हे एकमेकाला ओळखत होते का, इतके कोइन्सिडन्सेस कसे आहेत, हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात मंत्री महोदय आपण अतिशय प्राथमिक अशा प्रकारचं निवेदन केलं आहे, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही. आमचं स्पष्ट मत आहे अशा प्रकारे जो यातला सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे त्याची बॉडी सापडलेली आहे आणि मी स्वतः त्याचं बॉडी बघितली, ती जी काही त्या ठिकाणी बॉडी दिसते आहे हात बांधलेले आहेत मागे, असे हात मागे बांधून आत्महत्या नाही करतायत. त्याच्यामुळे या ठिकाणी हे सगळं जे चाललेलं आहे हे एवढे कोइन्सिडन्सेस असू शकत नाही आणि म्हणून आमची तर मागणी आहे की तात्काळ हे प्रकरण आपण एनआयएला दिलं पाहिजे आणि एनआयएच्या माध्यमातून याची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. अध्यक्ष महोदय मी परत सांगतो की ही जी गाडी ओरिजिनल मालक आहे याचे सॅम पीटर न्यूटन हे ओरिजिनल मालक, त्यांनी ती गाडी त्यांच्याकडे दिली होती इंटिरियरसाठी. त्याचं इंटिरियरचं बिल जवळजवळ 1.5-2 लाख रुपये झालं, ते इंटिरियरचं बिल त्यांनी दिलं नाही म्हणून सांगितलं मला पहिले इंटिरियरचं बिल दे तोपर्यंत मी गाडी देत नाही. गाडी यांच्या ताब्यात होती, कोणाच्या, मनसुख हिरेनच्या ताब्यात गाडी होती, ही एक वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी अध्यक्ष महोदय की जी बॉडी सापडली आहे त्या ठिकाणी हात बांधलेले वगैरे काही नाही आहे, बॉडी आणली आहे तर व्यवस्थित पोस्टमॉर्टम होईल, नियमाप्रमाणे पोस्टमॉर्टम होईल, संपूर्ण त्याची चौकशी होईल आणि महाराष्ट्र पोलीस, ठाणे पोलीस, मुंबई पोलीस सक्षम आहे तपास करायला. मंत्री महोदय सचिन वाजेचं नाव ते सांगतायत, सचिन वाजे याचे जे सध्या याचे जे आयोग आहेत ते आहे नितीन अलंकुरे जे क्राईम ब्रँचचे एसीपी आहेत, हे संपूर्ण
या चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर या संपूर्ण या विषयाच्या बद्दलची आहे. तीन दिवसापूर्वी सचिन वाजेच होते, 7 दिवस सचिन वाजेच होते, 3 दिवसापूर्वी तुम्ही केलेत. हे स्टेटमेंट मी वाचून दाखवतो. मी वरील प्रमाणे असून वर नमूद पत्त्यावर सन 2005 पासून राहावयास आहे. माझ्यासोबत माझी पत्नी नामे सौ विमला, वय वर्ष 43 वर्षे, मुलगा नामे मीत, वय वर्ष 20 वर्षे, लीक वय 18 वर्षे, वंश वय 13 वर्षे असे एकत्र राहावयास आहे. माझा ऑटोमोबाईल स्पेअर पार्टचे दुकान असून मिळणाऱ्या उत्पन्नातून माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो. मी माझ्या वैयक्तिक वापराकरता दिनांक 7/4/2018 रोजी माझा मित्र सम नूतन याच्याकडून स्कॉर्पिओ मोटर कार क्रमांक MH02Y2815 ही विकत घेतली आहे. हे तुमच्याकडे पोलीसमधलं स्टेटमेंट आहे, हे पोलीसमधलं स्टेटमेंट आहे, त्यामुळे तुम्हाला काय ब्रीफिंग होतं मला माहिती नाही. हे पोलीसमधलं स्टेटमेंट आहे. अध्यक्ष महोदय, म्हणजे आता गृहमंत्र्यांच्या बोलण्यात आणि पोलीस स्टेटमेंटमध्ये जर इतकी विसंगती येत असेल तर नेमकं काय चाललंय मला समजत नाही. म्हणजे हे कोणाला वाचवण्याकरता सगळं चाललंय म्हणून एनआय आम्हाला एनआयचा आग्रह आमचा काय एवढ्या करताय? इतके कोइन्सिडन्सेस कसे असू शकतात हो? इतके कोइन्सिडन्सेस मला एवढंच सांगा की दुसरं कोणी पोचायच्या आत, म्हणजे लोकल पोलीस जवळ आहेत, ते पोचायच्या आत सचिन वाजे कसे होते तिथे? ते कसे होते त्या ठिकाणी? सगळ्यात पहिले ते कसे पोचले त्या ठिकाणी? अध्यक्ष महोदय, क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी ओलाचा जो काही ड्रायव्हर आहे किंवा ती जी कंपनी आहे त्या कंपनीत नाही माहिती आपल्याला मिळेल अध्यक्ष महोदय, सगळ्या गोष्टी मिळतील. आणि यातला सगळ्यात महत्वाचा दुवा कोण होता? तर तो हा जो काही मनसुख हिरेन होता. कारण अध्यक्ष महोदय, याची गाडी बंद पडली, तो कोणाला तरी भेटला, ती गाडी गायब झाली, ठाण्यातनंच ती गाडी पुन्हा दुसऱ्या दिवशी येते. अध्यक्ष महोदय, इतका क्लिअर कट हा व्यक्ती एलिमिनेट झाला तर यातला महत्वाचा दुवाच होत नाही एलिमिनेट, म्हणजे अनेक दुवे असतात पण हा एलिमिनेट झाला. आणि अध्यक्ष महोदय, याची आम्हाला कल्पना येत होती म्हणून मी मागणी केली होती की याला सुरक्षा द्या. आणि अध्यक्ष महोदय, तो व्यक्ती या ठिकाणी आज मृत्युमुखी पडलाय. माननीय गृहमंत्री जे उत्तर देत आहेत मला माहित नाही काय याच्यामध्ये अडचण आहे, पण अध्यक्ष महोदय हे उत्तर संयुक्तिक नाही आहेत. आणि अध्यक्ष महोदय, आमची मागणी आहे की एनआयला देण्यात यावं. परत सांगतो याच्यामध्ये की आता जो चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आणि त्यांची टीम आहे, तीन चार अधिकारी ते संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन करतायत. याच्यामध्ये जे सन्माननीय विरोधी पक्षनेते सांगतायत की सचिन वाजे तिथे गेला, आता मी त्यांना एकच विनंती करतील की त्यांच्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी आमच्याकडे द्यावी. आमच्याकडे सुद्धा संपूर्ण माहिती आहे, किंवा अजून आमचे सन्मान्य सदस्य आहेत त्यांच्याकडे सुद्धा काही माहिती असेल त्यांनी सुद्धा आमच्याकडे द्यावी. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस सक्षम आहे. आणि दुसरं मला एक समजत नाही, सचिन वाजे आता सचिन वाजेने त्या तुमच्या अर्णब गोस्वामीला आत्मही टाकलं होतं म्हणून तुमचा राग आहे का त्याच्यावर? ऐकून घ्या अध्यक्ष महोदय, माझे एक म्हणणं आहे अध्यक्ष महोदय, एनआय कसं आहे ठीक आहे, सचिन वजनी 7 दिवस अन्वय नाईकच्या केस मध्ये त्याला आत्मेने टाकलो, त्याला घरातून उचलून नेलं होतं. तरी पण तुमच्याबद्दल तुमच्याजवळ जी काही माहिती असेल ती माहिती आमच्याकडे द्या, आम्ही त्याची सविस्तर, तुम्हीच नाही विरोधी पक्षनेते नाही, आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती करतो की त्यांच्याकडे जर जी काही माहिती असेल सर्व हाऊसचे आमच्या सन्मान्य सदस्यांनी त्यांनी द्यावी. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस तपास करायला सक्षम आहे. अध्यक्ष महोदय, हे जे काही सांगितलं जात आहे ना पोलिसांवर विश्वास, मी त्या पोलिसांसोबत काम केलंय, विश्वास नसण्याचं कारण काय आहे? तुम्हाला प्रश्न एवढाच आहे की ज्यावेळेस इतके पुरावे विरोधी पक्ष नेता देतो आहे, इतके पुरावे थेट असं नाही आहे, अधांतरी अभावेत नाही बोलत, CDR देतो आहे, सगळ्या गोष्टी देतो आहे, जबाब देतो आहे, या ठिकाणी एकूण एक कागद आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला राजकीय वळण देत आहे. माननीय गृहमंत्री महोदय, गृहमंत्र्यांनी तरी राजकीय वळण देऊ नये,
अरे कोण तो सचिन वाजे काळा का गोरा पाहिला नाही आम्ही, आणि त्याने कोणाला पकडलं, कोणाला मारलं, किती ठोकले नाही माहिती आम्हाला, आणि आम्हाला घेणं देणंही नाही आहे. पण या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अशा प्रकारची घटना होत असेल आणि काय अभिनंदन करायचो, जो सगळ्यात प्राईम त्यातला विटनेस आहे तो प्राईम विटनेसला प्रोटेक्ट नाही करू शकलो आपण, काय अभिनंदन करणार आहे? प्राईम विटनेसला प्रोटेक्ट नाही करू शकलो, त्यातली सगळ्यात मोठी कडी तो आहे. अध्यक्ष महोदय हे लक्षात आलं आमच्या. नानाजी चांगलं झालं तुम्ही सांगितलं, खरंच आता आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगू, तुम्ही चांगली आठवण करून दिली. नाही नाही नाही, मी तुमचा आभारी आहे, तुम्ही माझे मित्रच आहात, तुम्ही बरोबर मदत करता मला, योग्य वेळी नानाभाऊंची मदत मिळतेच मिळते मला, त्याच्यामुळे निश्चित एकदम चांगलं सांगितलं. नक्की आता आम्ही माननीय त्या ठिकाणी गृहमंत्री महोदयांना निवेदन करू की बाबा इथे जर अशा प्रकारे पाठीमागे टाकण्याचा विषय होत असेल तर अध्यक्ष महोदय हे एनआयएने डायरेक्ट घ्यावं असं आम्ही त्यांना सांगू. एक मिनिट अध्यक्ष महोदय, मी मागास सांगितलं, मी परत सांगतो, केंद्रीय संस्था असो की राज्याच्या संस्था असो, केंद्राची ती ईडी असो की सीबीआय असो की तुमचे एनआय असो की एनसीबी असो, त्यांच्याबद्दलही आम्हाला आदर आहे. महाराष्ट्राच्या ज्या काही संस्था आहेत, एटीएस पासून सीआयडी पर्यंत की बाकी ज्या संस्था आहेत, त्याच्याबद्दलही आम्हाला आदर आहे. आम्ही काही अनादर कोणत्या संस्थेबद्दल इथे जाहीर करत नाही, फक्त विरोधी पक्षाच्या माहितीसाठी बघा सांगतो, विसरून गेले तर आता 8-9 झाले. सुशांत सिंगच्या केसचं 3-4 महिने लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये मोठा चर्चा झाली, शेवटी ती चर्चा सीबीआयला दिली. या आता ऐकून घ्या ना, सीबीआयला चर्चा केल्यानंतर, सीबीआयला त्याची इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आज 6 महिन्याच्या वरती झाले. आम्ही वारंवार विचारतो, सीबीआयनी त्या सुशांत सिंगच्या केसमध्ये काय केलं, बोला एखादं वाक्य तरी, एक वाक्य सुद्धा बोलायला तयार नाही. त्याच्यामध्ये यांच्यावर गैरविश्वास नाही आहे. आमची सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांना एकच विनंती आहे, आमच्या सर्व विधानसभेच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या जो जे काही कागदपत्र असतील, पुरावे असतील, त्या त्याची आम्हाला मदतच होणार आहे. आणि महाराष्ट्र पूर्वी एक सांगितलं की कसं आहे की परागाळवणी, एक मिनिट झालं नाही ना, संपलं नाही माझं.